असली की काही दीस पहिली आम्ही ओव्हरऑल सिनारिओ गोय राज्यात आम्ही पळयताले, सगळे जायते आम्ही पळयता की हायराईज बिल्डिंग्स आणि व्हडल्यो बिल्डिंग्स, व्हडल्यो प्रोजेक्ट्स, व्हडल्यो डेव्हलपमेंट सगळीकडे जाता. आणि त्याचबरोबर आरोग्य सेवा कशी आम्ही सुधारपाक जाय आणि आरोग्य क्षेत्रात आम्ही कसे आउटरीच आणि एमर्जन्सी सर्व्हिसेस आम्ही आहेत. आमच्या बरोबर आमचं डीन असा राजेश नायक असा, CTP वरती काम जे CTP फ्रझायल असा, मागीर आमचे गीता काकोडकर सुषमा हा, गीता देशमुख हा, आणि आमचे पुराय टीमची आता चर्चा झाली आणि डॉक्टर केदार आशिल्लो. आमची चर्चा यात्रेची झाली की आमकां ओवरऑल आम्ही जे पहिली ठरयताले की एमर्जन्सी सर्वीस आणि जे आउटरीच हे कसे गॅप आम्ही कमी करपाचो. केन्ना केन्ना थंय डॉक्टर शेखर साळकर बी बसला, त्याका खबर हा की त्यांचे बी एमर्जन्सी सर्विसीस चलता. पण मेन म्हणजे किती हा, हे एमर्जन्सी सर्विसेसचो जो गॅप हा, तुम्हीच म्हणता ना गॅप हा, आम्ही ऑलरेडी प्रपोजल मुख्यमंत्रीकडे झाला ॲम्ब्युलन्स वाढवपाचो, तो आपल्या जाग्यात, तो विषय वेगळो हा. आता आमच्याकडे व्हडले बिल्डिंग्स, व्हडले प्रोजेक्ट्स जेव्हा येतात, आम्ही ठरलेले असा आणि नोटिफिकेशन ऑलरेडी काढलेले असा दोन्ही हेल्थ डिपार्टमेंट आणि आमच्या सी टाऊन प्लॅनिंगात, आम्ही फायनल आम्ही जे अप्रुव्हल देऊक जाय जोपर्यंत आम्ही ॲडव्हान्स पॅरामेडिक अँड ते आमचे डिफेब्रिलेटरचे जे हे असतात रिवाईव्ह करपाक AED ते प्रत्येक बिल्डिंगात इन्स्टॉलेशन केल्याशिवाय आमच्याकडे कंप्लायन्स असल्याशिवाय आम्ही त्यांना फायनल ऑक्युपन्सी आम्ही दिवचे ना. आणि त्याचबरोबर हेल्थ बी ऑक्युपन्सी खातीर काय प्रोसिजर आमचे करचे ना. केदाराक आम्ही सांगला एक आमचं नोडल ऑफिसर असतलो डिपार्टमेंटान आणि हे सगळे गोष्टी चेक करपाची गरज हा. आयज जेव्हा तुम्ही पळयता पोस्ट डॉक्टर विल अग्री विथ मी, हा मुद्दम म्हणता की गीता काकोडकर डीन हा, थंय डॉक्टर शेखर इज फ्रॉम द मणिपाल हॉस्पिटल. पोस्ट कोविड आम्ही पळयल्या की खुबशे असे गोष्टी जाता की अचानक मनीस कोलॅप्स जाता आणि त्याका रिवाईव्ह करपाक म्हणून आम्ही गेल्यार आम्ही पळयता कोणाक जर अचानक कार्डियाक अरेस्ट आयलो. हे सगळे गोष्टी तुम्ही इतले व्हडले जेव्हा रिलॅक्सेशनच्या माध्यमातल्या इतले आम्ही बेनिफिट आम्ही दिता लोकांक, लोकांची राहणीमान सुधारपाक अँड लोकांची लाईफस्टाईल चेंज करपाक, त्याचबरोबर लाईफस्टाईल प्रोटेक्शन अँड लाईफस्टाईलाचेर लक्ष सरकारान दिवपाची गरज आहे. आरोग्य खात्यानूच न्हू पण टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंट बी आणि त्याच तरेन अर्बन डेव्हलपमेंटच्या माध्यमातल्या बी सेपरेट नोटिफिकेशन येतले. आयच्या दिसा हे दोन्ही डिपार्टमेंटच्या माध्यमातल्या नोटिफिकेशन आयल्या, खंय चुकामूक एक कडे झाली की दुसरी कडे ते आम्ही चेक करू शकता. आणि आमकां कित्याक जाय, व्हडल्यो बिल्डिंगेन जर ॲडव्हान्स पॅरामेडिक अँड तो 108 कडे ते आम्ही ट्रेनिंग आम्ही रेकॉग्नायज करतले, म्हणजे 108 ट्रेनिंग त्यांचे ट्रेनिंग दितले. म्हणजे आयज 2% लोकांकूच देशात CPR ट्रेनिंग हा आणि त्यांना खबरूच ना ते CPR म्हणतात ते कसे ॲडमिनिस्टर करपाचे. म्हणून वॉट वी आर थिंकिंग इज दॅट दे शूड बी ॲडव्हान्स पॅरामेडिक एज पर द नोटिफिकेशन. ॲडव्हान्स पॅरामेडिक शूड बी देअर इन अ बिगर डेव्हलपमेंट. ते स्पेसिफिकेशन आम्ही घातलेले असा. टाऊनशिप व्हडले डेव्हलपमेंट झाल्यावर बिल्डिंग व्हडल्यो अबाव सो मेनी नंबर ऑफ युनिट्स दॅट दीस इज मँडेटरी इट शूड बी अवेलेबल. आता इतले व्हडले श्रीमंत जे जेव्हा रावतात आणि आय मीन सामान्य मनीस 20-25-50 फ्लॅट 100 फ्लॅट असे येतात त्यांना इतले व्हडले एजेर आमच्याकडे जर ॲडव्हान्स पॅरामेडिक थंय असल्यार माका दिसता ही विल बी ऑफ ग्रेट सर्व्हिस टू दॅट कम्युनिटी दॅट इज लिव्हिंग इनसाईड दॅट बिल्डिंग ऑर इनसाईड दॅट कॉम्प्लेक्स. And also from the time the person if there's an emergency and from the time the emergency service reaches there, we it will be a great service to us in order to administer certain thing. Emergency box jo asta ne doctor hoita maji swatachi aai jena bari na zali doctor Shekhar is a witness av tenchyas kade gallo teje upran tika cancer cha duesa pun tika achanak treatment chalu astana achanak tika cardiac issue nirman zalo. आणि कार्डियाक इश्यू निर्माण झाला कोणी तिचं लाईफ वाचवले. आमचे DHSचा डॉक्टर अतुल घराकडे येऊन त्यांनी इंजेक्शन ॲडमिनिस्टर केले. व्हॉट इज द नेम ऑफ इंजेक्शन? लेसिक्स त्यांनी ॲडमिनिस्टर केले आणि मागीर आम्ही मणिपाल हॉस्पिटलात वचून तिका ॲडमिट केले. त्यांना एमर्जन्सी तशी आशिल्ली, नॉट डेट हांगाल्या सगळे ट्रीटमेंट आम्ही GMC घेता पण तिका आम्ही थंय मुद्दम दिले सो दॅट शी इज आयसोलेटेड दॅट डॉक्टर अंडर हिज सुपरविजन शी वॉज देअर. हे दिले हे एमर्जन्सी किटान आशिल्ले. मुंबईच्या डॉक्टरांनी आमकां सांगले की ताबडतोब दियात बिकॉज तिका श्वास घेऊक जायनासले आणि इट वॉज गोईंग इन टू अ कार्डियक एपिसोड. आणि म्हणूनच तुमकां सांगता ह्या तरेच्या गोष्टी जेव्हा घडटा आमकां लोकांचे जीवन कसे आम्ही सुरक्षित दवरू शकता हेजेर आमकां लक्ष दवरपाची गरज हा. CPR व्हिडिओ आम्ही केल्लो असा. CPR व्हिडिओ तुमच्या माध्यमातल्या आम्ही आमच्या ऑफिसच्या माध्यमातल्या तुमकां पावयतले आणि योग्य माध्यमातल्या आम्ही ते प्रोसेस करपाचो आणि प्रोजेक्ट करपाचो आमचा प्रयत्न असतो. त्याचबरोबर 108 च्या माध्यमातल्या
सोळा वर्सांचे वयर जे भुरगे कॉलेजीन आणि जे शिकतात त्यांना बी ट्रेनिंग दिवपाचे काम आम्ही चालू करतले. त्याचबरोबर सेल्फ हेल्प ग्रुप अक्रॉस द स्टेट ऑफ गोवा त्यांचे कडे टायअप करून थ्रू WCDA ऑर एनी अदर एजन्सी वी विल ट्राय टू सी. आम्ही प्रयत्न आमचो असतलो की त्यांना ह्यो सगळ्यो गोष्टी फुडे व्हरपाक आमचो प्रयत्न असूक जाय. तुमकां एक सांगपाचो मुद्दो म्हणजे वो विषय फक्त राज्याचो विषय न्हू, केंद्रान बी आमचे मनसुख मांडवियाजीन वो इनिशिएटिव्ह घेतलेलो आसा आणि सांगलेले आसा की ह्या तरेचे ट्रेनिंग सगळी कडेन दिवपाची गरज आसा. देशाचे प्रधानमंत्रीचे विचारधारा अशी आसा की सगळ्या गोष्टीन आम्ही आमचे सेफ्टी आणि हे सगळ्या एस्पेक्टाचेर लक्ष दिवपाची गरज आसा. जेन्ना ह्यो गोष्टीचेर आम्ही लक्ष दितले आणि CPR आम्ही ऍडमिनिस्ट्रेट कसे करपाचे. आयज आमच्या या रुमान जर तुम्ही विचारले आमकां कोणाक, म्हाका दिसना की एक डॉक्टर सोडून कोणाकूच खबर असतले की CPR कसे ऍडमिनिस्ट्रेट करपाचे. अँड म्हणूनच आयज वेदर इट इज अ मेंबर्स ऑफ द मिडिया, वेदर इट इज मेंबर ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप्स, वेदर इट इज अ जनरेशन 16+, हे सगळ्यांक आम्ही हे CPR ट्रेनिंग ऍडमिनिस्ट्रेट करपाचे आमचा प्रयत्न असतो. त्या नोटिफिकेशनात व्हेरी क्लिअरली बरेले असा की स्टुडंट्स ते ट्रेनिंग घेऊक जाय जाल्यार दे कॅन आयदर बी फ्रॉम दॅट एलाइड सायन्सीस ऑर दे कॅन बी ट्रेन बाय द 108. आणि या तरेन आम्ही आमच्या भुरग्यांक आणि ऑटोमॅटिकली जनरेशन ऑफ आम्ही जे कोण भुरगे शिकता कोण ट्रेनिंग घेता दे वील बी पुट टू गुड यूज. अँड म्हाका दिसता की ह्या तरेचे गॅप आम्ही जर ब्रिज केले एमर्जन्सी सर्विसीस वील बी इन अ बेटर पोझिशन टू वर्क इन अ मच मोर एफिशियंट मॅनर. म्हणून हे आम्ही घेऊन आमकां फुडें वचूंक जाय. प्रेस आणि मिडियम तुमच्या माध्यमातल्यान खुबशे गोष्टी आम्ही सांगतात आणि तुमचो आमकां सहकार्य लागतलो की हे व्हिडिओ लोकांकडे पावपाक. त्याचबरोबर त्यांना जर कोणाक जर स्पेसिफिक ट्रेनिंग जाय जाल्यार आम्ही तो नंबर बी आम्ही तुमच्याकडे शेअर करता, म्हणजे आमची टीम थंय वचून त्यांना ट्रेनिंग देऊ शकता. आणि ह्या तरेन आमकां फुडें वचूंक जाय. आयज तुम्ही पळयात माझ्या घरा फुड्यान प्रेस्टीजचे व्हडले बिल्डींग आयल्या. एक कडेन जर कितें जालें ते दुसऱ्या बिल्डींगच्या कोनशे पर्यंत कोणाक कळचे ना की कितें जालां तें. आणि म्हणून सांगता बरी बिल्डींग आहा, बरी दिसता. माझ्या घराच्या फुड्यानूच आहा बिल्डींग, पण मेन म्हणजे कितें आहा त्या बिल्डिंगेन बी त्यांनी ते मनीस दवरपाची गरज आहे. म्हणजे भितुरल्या भितूर तो येऊन मागीर तो 108 कडे सांगूक जाय ह्या पेशंटाची ही परिस्थिती आहे. मागीर ते प्रिपेरनेस त्या तरेचे असलेले त्यांची बी मनस्थिती असलेली त्याका खंय वचपाचे. आमचे कितें आहा त्यांनी GMC वरो काय मनिपालाक वचू खंय वयता ते वचू शकता पेशंट. हांवें स्ट्रिक्टली सांगलेले आसा मनशाचे जीवन फाल्यां प्रेस्टिजाचो असलो क्लोजस्ट हॉस्पिटल आहा मनिपाल, तेजे नंतर आहा GMC, तो खंय वयता म्हाका पर्वा ना. पण तेजे जीवन आम्ही कसे वाचूंक जाय हे आम्ही लक्षात घेऊन आम्ही हे निर्णय आम्ही घेतलेलो असा. आणि म्हणून तुमकां सगळ्यांक आपोआपचो उद्देश इतलोच आशिल्लो की तुमचो जो सहभाग हा मिडियाचो जितको सहकार्य आमकां लागता तुमच्या माध्यमातल्यान हे लोकांपर्यंत पावपाचो आमचो प्रयत्न असूक जाय. इतलेंच सांगपाक म्हणून आयज आपयलें. आणि दुसरी गोष्ट हांव परत सांगता, बऱ्या रितीनी त्या दीस तुम्ही आयज सांगले की आमकां पयर डॉक्टर पोलराज म्हाजे कडेन उलयतालो आणि तुमच्या माध्यमातल्यानूच पेपरान आयले. हांव परत एकदां सांगता आनी रिटिरेट करता की 25 ते 30 वर्सांचे भुरगे जे आहा आयज तांकां अनकंट्रोल्ड ब्लड प्रेशर आसता. तेंच्या आई वडिलांनी भुरग्यांचे लायफस्टायलाचेर खंय तरी नियंत्रण दवरपाची गरज आहा. आनी केन्ना केन्ना ब्लीड्स घेवन ते येतात गोवा मेडिकल कॉलेजांत. आनी आमी पळयता की हो एज गॅप हो कमी कमी जावंक लागला. आमी केन्ना केन्ना दिसतले की मनशाक खूब मॉबिलिटी असल्यार ताका वचून ते ब्लीड जातले काय तो मनीस एज ही ग्रोज ओल्डर ही वील गेट अ ब्लीड इन द हेड. ब्लीड हे कसल्याही सिच्युएशनातल्या निर्माण जाऊ शकता, मुख्य म्हणजे अनकंट्रोल ब्लड प्रेशर. आणि लायफस्टाईल चेंजची गरजच आहे. म्हणून देशाच्या प्रधानमंत्री फिट इंडिया आणि फिटनेसचेर भर दिले असा, वेलनेस सेंटरचेर भर दिले असा, योगाचेर भर दिले असा. आणि भुरग्यांक बी एक वेगळ्या तरेचे लायफस्टाईलच्या माध्यमातल्यान मोदीजीन आमकां सांगलेले असा की हे फिट इंडिया जाऊक जाय जाल्यार आमचे सगळे एज ग्रुप ऑफ पॉप्युलेशनाक आमकां फिट दवरपाचो प्रयत्न आमी करूंक जाय. आणि म्हणून 20, 25, 30 हो जो सेगमेंट आहा तुम्ही शॉक जातले. आणि जेन्ना ब्लीड येता काय कारण काय सिच्युएशन आम्ही त्यांना वी आर एबल टू ब्रिंग देम आउट ऑफ इट. सम सिच्युएशन आर सच दॅट वी आर नॉट एबल टू डू एनिथींग बिकॉज इट अफेक्ट्स हिम पर्मनंटली. आणि तो जर ह्या वयान जर वेजिटेबल जाऊन घरान रावलो ही बिकम्स मोर ऑफ अ लायबिलिटी ऑन द पेरंट्स. सो एज अ रिझल्ट फ्रॉम द मिडिया वन इज इज CPR वेअर ओनली 2% ऑफ द पॉप्युलेशन. इट वॉज हायलायटेड बाय द प्राईम मिनिस्टर ऑल्सो, इट वॉज हायलायटेड बाय मनसुख मांडवियाजी ऑल्सो दॅट ओनली 2% ऑफ द पॉप्युलेशन इज ट्रेन फॉर CPR. अँड वी वॉन्ट टू मेक द कम्युनिटी ट्रेन फॉर CPR सो दॅट वी आर एबल टू डील विथ एनी काइंड ऑफ इव्हेंच्युअलिटी इवन इन द विलेजेस अँड मेक पीपल मोर प्रोएक्टिव. अँड म्हाका दिसता की ह्या तरेची ट्रेनिंग आम्ही जर दिल्यार काय हरकत ना, इट इज बेनिफीट फॉर द सोसायटी अँड बेनिफीट फॉर द पीपल. सो आय थिंक वी शूड टेक इट फॉरवर्ड. आमच्या ऑफिसातल्यान तुमकां इन्फॉर्मेशन येतले आणि प्रजेलाक सांगलेले असा की तुमकां इन्फॉर्मेशन दियात
आणि ती तिथली इन्फॉर्मेशन आमची पुराय टीम टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटात पहिली फावट त्यांच्याकडे हो विषय असो विषय आयोग म्हणून आम्ही ते नोटिफिकेशन हाडपचा प्रयत्न इथलेच आशिले की गोयची जनता आणि आमचे लोक गोय राज्यात जे रावता हे लोक यांना सुरक्षित दौरूक जाय बऱ्यापैकी आरोग्य सेवा आणि बऱ्यापैकी इनिशिएटिव्हच्या माध्यमातल्या लोकांचे जीवन सुरक्षित दौरपचा प्रयत्न हे आमच्याकडल्या चालूच उरतलो. हाऊसिंग सोसायटी लेवलाचे जे सीपीआर दिवप बंद झाले इट इज पॉसिबल असे तुमका दिसता? हय ऑफकोर्स, कित्याक ना, त्यांनी दौरपची गरज हा. तुम्ही आम्ही आता किती सांगले, तुवें माका आता जुनी सोसायटीचे सांगले म्हणून आम्ही आता परमिशन देताना हे मँडेटरी केला. हा रिट्रोस्पेक्टिव्ह वचू शकना पण आम्ही त्यांना विनंती करू शकता. आम्ही प्रॉस्पेक्टिव्ह उलयता, प्रॉस्पेक्टिव्ह आयच्या दिसा जर परमिशन जाय हे मँडेटरी आहे. हे मँडेटरी आमका कंप्लायन्स दिल्याशिवाय हेल्थ डिपार्टमेंट ऑक्युपन्सी दिवची ना आणि ते त्यांचे फायनल ऑक्युपन्सी दिवची ना. आम्ही हे ठरयल्ले दोन्ही डिपार्टमेंट असूक जाय. आयज हांव हेल्थ मिनिस्टर आणि टाउन प्लॅनिंग मिनिस्टर बी म्हणून माका दोन्ही नोटिफिकेशन काढपाक सोपे पडले. युडी कडल्यान बी जे किती हांव करू शकता करपाचो प्रयत्नशील असतो. पण एक तुम्ही लक्षात घेऊक जाय, हे कोणा खातीर आम्ही करता, हे लोकां खातीर करता. माका एक सांग, 100 फ्लॅट जर असल्यार कोणाची 15,000 सॅलरी दिवपाक कोणाक त्रास जातले ना न्ही? ते मनीस तुमच्याच खातीर, कोणाची हायपरटेन्शन हाय ब्लड प्रेशर तो वचून चेक करू शकता ना. इट हॅज टू बी अ परमनंट फीचर. इट इज नॉट, दॅट्स वाय वी आर सेइंग यू कॅन टेक इट ट्रेन फ्रॉम 108 ऑर एलाइड सायन्सचे भुरगे आहात त्यांना तुम्ही पंचायत कसं आहे म्हणतो तुम्ही एक पण पंचायत बायपास करता सर. अरे हा उलयता विक्ष विषय वेगळा, तू आणि खूप नो बिकॉज big housing societies and all everything comes. I am telling you that the permission is what town planning has to give permission, health has to give permission across the state. We will not give final NOC unless the compliance is there. That's all. I have told you very clearly. Yeah, I know. There is no question of not complying. You will not get the NOC. Okay. So, society, housing society, doctors, paramedical, first time, Deshan step ami ghetla, and ya Deshan reformative step ghetla. हांव केंद्राकडे जेव्हा उलयलो त्यांनी सांगले एकदम बरी गोष्ट तुम्ही पुढे सरात, कित्याक हे लोकांचे जीवन आम्ही वाचू शकता. एमर्जन्सी जेव्हा जाता आणि एमर्जन्सी सर्व्हिसेसची गाड्यो जोपर्यंत पावता तो गॅप आम्ही कसे ब्रिज करपाक म्हणून आमचा प्रयत्न चालू हा, म्हणूनच आम्ही हा पाऊल आम्ही घेतला. सर, एडीचं जेव्हा आता तुम्ही बोलला ते हॉटेल इंडस्ट्री कॅसिनो यांना तुम्ही कंपल्सरी करणार, काय सांगितलं तुम्ही परत उलट प्रश्न विचारता मला. मी काय म्हटलं की जो परमिशन आम्ही देणार आहे ते परमिशन आम्ही द्यायला काय हरकत नाही. ऑन हेल्थ ग्राउंड आम्हाला जर ह्या तऱ्हेची गोष्टी सर्कल करायला पाहिजे तर मी नवीन अमेंडमेंट असेंब्लीमध्ये मांडू शकतो की असल्या गोष्टीसाठी हे परमनंट करायचं आहे. मी आता माझ्या डोक्यात आहे ते, मी उद्या नाही तर परवा त्यांच्याकडे बसून येते ते विधानसभेत ते अधिवेशनात ते अमेंडमेंट हेल्थ ऍक्टमध्ये हे कंपल्सरी करायला पाहिजे सगळीकडे ऑलराऊंड म्हणून केलं तर तो विषय वेगळ्या तऱ्हेने पुढे न्यायचा आमचा प्रयत्न असतो. पब्लिक हाऊसिंग सोसायटी नाउ व्हॉट अबाउट द नॉर्मल पीपल व्हिच नॉर्मल विलेज एरिया रुरल. वी आर टॉकिंग ऑफ ह्यूज कम्युनिटीज, वी आर टॉकिंग ऑफ ह्यूज कम्युनिटीज. लेट अस मेक अ स्टार्ट, नो लेट अस मेक अ स्टार्ट. Everywhere if you tell me whole state of Goa you do, it doesn't become, I am doing for the whole state of Goa only. Wherever there are buildings, units about 25, or there are huge villa complexes, it is necessary that it is there. Now tell me something, even in the villages, even in the rural, we don't call this, Goa is a very semi-urbanized area. Our villages are not like the villages in other parts of the country. But when you go, even if you go to Bicholim, you go to Sanklim, today you find huge buildings coming up. People want, the lifestyle of the people is changing. You go and have a look at it, everything is changing. So ultimately you need to see how to move forward. And also second thing is that it is in the benefit and the interest of the people. How much does it come if there are 25 units or there are 30 units? How much does it come to hire one paramedic? Hardly anything. It will come to hardly 400-500 rupees per month or less than that also per person for contribution. The notification is worth congratulating. But what I wanted to know is there are already laws which mandate these big buildings. No mandate. No, there are already laws to have ETPs and effluent treatment plants. No, listen, I'll tell you but what. That is being one minute. We are being very strict now when we give permissions. And even with the health department, we are becoming very strict and health officers also. If anybody, many times you know that effluent treatment plants asu ani kai kade pahili gali nasle maka dista ami patla regulation an ami adlya new changes nave regulations tumhi vachat new regulation che madhyamatlyan yo sagle goshti adpacho ami prayatna kelo asa ami already asa and ek karpak jay हे करूक ना जाल्यार अंदाधुंदी सगळीकडे जातली. आणि म्हणून तुमकां विनंती करता की आम्ही जे किती गोष्टी करता आणि कितेही जर क्लॅरिफिकेशन मिडियाक लागले आमचे कडेन निश्चित तुम्ही घेऊचे.
तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे की काही बिल्डिंग पहिली सांगता की हे असा म्हणून आणि मागीर ऑक्युपन्सी घेता आणि मागीर ना. इवन ऑक्युपन्सी दिवपाची क्रायटेरिया चेंज जातली फुडल्या एक महिन्या भितर, नाल्या कितें आसा कोण खिडकी लायता एक बाथरूम लायता आणि ऑक्युपन्सी घेता. पूर्णपणे चेंज करपाचो माझो प्रयत्न चालू आहे. So this is the same thing what I was trying to tell you. Right, answered you. I read your mind. Sir, COVID equipment and all the support will be given by the government. Which one? The equipment. Why should we give? You're building a 100 crore project. Buy it and put it. But at least sir, support the COVID support which is required. COVID whatever check. Clarification they want, we'll give them. We'll tell them where you can get your staff your person trained. Sir, COVID ची काय परिस्थिती आहे सध्या आणि जैन जैन No, it's a good building. Please don't, it's nothing negative. No. Can we expect you to request them to get on board and set an example maybe? No, I can always suggest to them. I know them very well. I can suggest what is the problem. He's my neighbor. Sir, COVID ची काय परिस्थिती आणि जैन वन काय. ओके सर, आज तुमका हाय. ओके, त्या दिवशी मी सांगितलं ना सगळ्या गोष्टी सरकारने करायच्या असतात, सगळ्या गोष्टी नियंत्रण मध्ये ठेवायसाठी. आता आम्ही असं बसलोय प्रत्येकाने आता अनुभव. मी काल काहीतरी बोललो ते वेगळ्या तऱ्हेने रिपोर्ट झालं की जगभर असं असं होऊन राहिलं. मी म्हटलं आणि तुम्ही मला मागची परिस्थिती मी तसं काय बोललो नाही. माझं बोलण्याचा उद्देश एवढाच होता की आम्ही हे सगळं चक्रव्यूह बघितलेलं आहे आणि प्रत्येकाने जबाबदारीने बिहेवियर पॅटर्न ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल इज अप टू हिम हाऊ ही बिहेव्स. If tomorrow everything cannot be government directed or government driven, each one has to be responsible. Sir, aaj tumka MLA Benzi medal kite exactly na te ani aaylo sagle MLA etan re anga no he submitted some demand kela tyanchani ki jadan te ani aaple health cha vishay ghun aaylo aaple constituency cha प्लस त्यांनी ते काल श्री श्रीपाद नायकान आमकां ऑलरेडी दिल्ले आसा रिप्रेझेंटेशन. ते झाडाचो जो रेट आहा पर ट्री कटींग ते मातशे कमी जावंक जाय. सॉमील ओनराचे वेगवेगळे आसा. इल्लिगल टिंबर डेपोज गोयांत चालू आहा म्हणून त्यांनी म्हाका एक लेटर दिल्ले आसा. तेजेर बी फूल सगळे रेड मार म्हणून इन्स्ट्रक्शन फॉरेस्ट डिपार्टमेंटाक दिल्ले आसा. इल्लिगल टिंबर डेपोज बी कांयच चलचे ना गोंयांत. त्याचबरोबर बेंझीन बी तोच प्रपोजल हाडलेलो. हांवें बेंझीक सांगले की काल बी गावला तेजे बी प्रपोजल हांवें डिपार्टमेंटाक धाडला की वी वील बी रिवर्टींग बॅक टू द ओल्ड. हांवें मुख्यमंत्री कडेन ऑलरेडी चर्चा केल्ली आसा. काल श्रीपाद नायकान बी ऑलरेडी उल्लेख केल्लो आसा. आनी हे गोश्ट आमकां फाटल्या रिडींग नाल्यार कितें आतां 1000 rupees पर ट्री म्हणून तशें रेट आयल्लो म्हणून तांकां दिसता की हे सारके रेट न्हू म्हणून आनी ते रिवर्ट करूंक जाय. ते रिवर्ट करून मागीर स्टेक होल्डराक घेवन परत एकदां आमी चर्चा करपाक मुख्यमंत्री घेवन चर्चा करपाक आमचो प्रयत्न असतो. पूण सध्याक आम्ही ते रिव्हर्स करतो. एज अ हेल्थ मिनिस्टर हाऊ डू यू सी द इश्यूज ऑफ स्मार्ट सिटी इन पेंजिम बिकॉज यू हैव योर हेल्थ गॉट टू डू विद इट. सर, डस्ट पोल्यूशन इज कॉजिंग सो मच. इवन देयर इज एन इंसिडेंट अर्बन डेव्हलपमेंट एज फार एज स्मार्ट सिटी एव्हरीथिंग दुल्लो बुल्लो सगळे असं सर सगळ्याक दुल्लो बुल्लो. यू कॅन अंडरस्टँड द हेल्थ इफेक्ट्स ऑफ ऑल दिस थिंग अर्बन डेव्हलपमेंट. सो यू हैव टू इवन it doesn't need affect that, at least doctor is also here. It doesn't need affect. Tell us what is it. Pollution and all right that they sir because see the pollution sir ignorance of the why ejer galta tejer galta tejer galta ejer galta मुख्यमंत्री ऑलरेडी आदेश दिले असतात फॉरेस्ट राईट्स बेगीन बेगीन सेटल जाऊन जाय. आणि हे सांगतो तुमका फॉरेस्ट राईट्स सेटलमेंट असलो तरी बी तो रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा ऑफिशियल असतात. फॉरेस्ट सगळे इन्फॉर्मेशन अँड बॅकअप आणि हे बेगीन बेगीन करपाची मदत आली. मुख्यमंत्र्यांची चर्चा ऑलरेडी झाली असा. मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी आदेश दिले असा की फॉरेस्ट साईड सेटल जाऊन जाय बेगीन. आणि मला बी दिसतं ते जावपाक जाय बेगीन ना. पण किती आहे की आमकां पळय लोकशाही सगळ्या लोकांक बरोबर घेऊन पुढे वचूंक जाय. केन्ना केन्ना कोणाकडे किती ना त्याला बाबा पुता करून त्याला एक्सप्लेन करून काही लोकांकडे जेन्युइनली काही गोष्टी नसतात. त्या लोकांक मागीर आमकां हेल्प करपाची गरज आहे. आमी कायदो असलो म्हणून कायदोचो कितें जाय तशें आमी करूं शकना. हे सेटलमेंट करपाक जाय. म्हाका पूर्ण माझो पाठिंबो आहा. पूण मेन म्हणजे कितें आहा की आमच्या सारखे गांवांत बी 70 सारख्या परिसरांत बी जाय त्या लोकांनी रेजोल्युशन मांडून FSO दिल्ले आसा तो फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसराक की आमकां मातसो वेळ दिवचो कित्याक आमचे कडेन डॉक्युमेंट्स ना कांय ना. म्हाका दिसता की म्हाजे हंबल अपील आसतले आमदार म्हणून फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसर कित्याक आतां इट बिकम लायक अ क्वॉसी ज्युडिशियल बॉडी. आय हॅव नो राईट ओवर इट ऑर नोबडी हॅज राईट. ही हॅज टू इंडिपेंडंटली टेक डिसिजन्स. माझो बी त्याला एक विनंती असतले की मातशे वेळ लोकांक दिवचे कित्याक मागीर लोकांक कशें आहा ते आमी बी गायड करपाची गरज आहा. कित्याक इतल्या वर्सां नंतर ते जावंक लागल्या. कांय कडेन कोणाकडे कागद ना, कोणाकडे डॉक्युमेंट ना.
आम्ही म्हणू शकना की फाल्या डॉक्युमेंट ना म्हणून तुझी जमीन तुझ्या ताब्यात उरना ते ना ते माका मान्य ना. आणि माका दिसता की सरकार जेव्हा असता आम्ही आमदार जेव्हा असता आमच्या परिसरात जेव्हा असले विषय असता आमका लोकांक बरोबर घेऊन आमका पुढे वचूक जाय. मुख्यमंत्रीकडे बी हांवें चर्चा ह्या विशयाचेर केल्ले आसा. परत एकदा जाय जाल्यार लोकांक घेऊन हांव तेंचे कडेन वयतलो आणि ह्यो सगळ्यो गोष्टी वेगळ्या तरेन सोडोवपाचो आमचो प्रयत्न असूंक जाय. प्रयत्न कित्याक असूंक जाय, कित्याक मिडियान केन्ना केन्ना विषय येता की बाबा ह्या इतल्या पिरियडा भितर जावं ना जाल्यार ताबडतोब एक्शन आणि कारवाई जातली. एक्शन आणि कारवाई काय जावपाचे ना, एक्शन आणि कारवाई जावं जाय. पण हे आम्ही करता कोणा खातीर, ते लोक जे खंय आहात त्यांच्या खातीर करता, म्हणजे त्यांच्या खातीर वाट आम्हीच काढून जाय. आणि काढपाक माझं खात्री आहे सरकार योग्य तरी करते. ते बरे आहे फॉर प्रायव्हेट फॉरेस्ट. आय एम नॉट सेईंग, हांवें किती उलयल्यार विश्वजीत राणे उलयल्यार म्हणजे ते फाल्यां कॉन्ट्रोवर्सी जातली अननेसरली. ते कित्याक ते वाचूंक जाय म्हणून सांगल्यार म्हाका दिसता बरे, हांव काय वाचूंक ना ते वाचता. नो विच इज दॅट No, I'm fine. It's good. Because there are a lot of genuine people. The surveys that have been done are being re-looked at in certain cases. So it's good if the government of India has taken a decision and he has very clearly said for your personal use, a single dwelling unit of 250 square meters. I think it's a good decision. But it's his private property. Suppose you have a private property of 500 square meters and it's been declared a private forest. What will you do? You will be crying that why it is declared. But then we will have to give him road also, and there will be selling so many things. No, but have you seen, do you know about the private forest? Private forests are... No, I am asking you, do you know about the private forest? You have seen... There are several... Do you know about, have you gone through all the booklets of the private forest? No. As far as... I am asking you because you represent the media. Right. Okay. So, I am asking you a simple question. From the time in the last 16 months, I have read every docket of the private forest. There are certain genuine cases where there are 300 square meters, 400 square meters, 500 square meters of flat, barren land where there are no trees. That has also been declared as a private forest. So basically it is the duty of the people appointed by the court to assess all this and then submit a final documentation. When I became a minister, it was always shown as interim report. I changed that and got it approved by law department, issued a notification that the reports that are being put in the court are reports in total finality. So that nobody can touch those reports or meddle with those reports. Those reports are already final and gone. So you must appreciate the fact that the government has said they are not interim, they are final reports. So there is no question of dabbling with those reports. Now whatever area is left, the department is in the process of assessing, carrying out whatever the survey that is to be done is required as mandated by the court. And we'll ensure that we stick to what the directions of the court are and move forward. But also there have been cases which I have been seeing, which are already in final report, where there was nothing. So I cannot go to defend any action or criticize anything because that is already a report in total finality. But there are cases where people's flat lands, barren lands, there are private forests declared, but I don't know the parameters that were used. I was not the minister then, but what I am trying to say is that whatever the wisdom of the committee, I only hope that the department does its job judiciously and ensures that wherever justice has to be given, it's justice. Whatever reporting has to be done to the court, they judiciously report to the court, because everything what you report to the court is a matter of judicial scrutiny. So we have to be very careful. म्हाका दिसता ते म्हाका आमदार म्हणून सत्रीचो, हांव मंत्री म्हणून उलयना, आमदार म्हणून सत्रीचो म्हाका दिसता की आनी 6 महिने दिवपाची गरज आहा. सर ते बिबट्यांचे बिबट्यांचे कितें करपाचें मेळ्ळा न्हू रे खंय मोविनागेर मेळ्ळा म्हाका सांग. बिबटे म्हणजे काल आम्ही धरले रे, ते दुर्गादास कामतान सांगले आपल्या बिल्डिंगे भायर बिबटो आयला कुत्र्या बिकऱ्या बिल्डिंगेचे. आय एम नॉट जोकिंग, सांगले म्हाका मागीर फॉरेस्ट डिपार्टमेंटान केज दवरली थंय आणि ताका आयज धरला सगळ्या सकाळी बरी दिसता पण तो बरे त्याला सोपेपणान जर कुत्रे भितरे गावता जर तो येतलो रानातले रानात. तू आणि माका आता प्रश्न जेवण दोरू ना त्यांना काय रानात जेवण ना म्हणून तूच सांगता न रे.
आणि आईने ते किती करपाचे आता म्हणून हांवें माझे भाषण पयलींचे तुम्ही फॉरेस्ट मिनिस्टर म्हणून आयकूंक ना. इकोसिस्टम तयार करपाक जाय, इकोसिस्टम तयार करपाक इतल्या वर्सां ते जावंक ना, ते करपाक जाय. तुका चितल बितल दिसता तू बोडला गेल्यार म्हणून ते इकोसिस्टमाचेर भर दिवपाची गरज आहा. फॉरेस्ट मिनिस्टर म्हणून तेच घेवन बसला. फॉरेस्ट मॅनेजमेंट प्लॅन आम्ही अप्रूव्ह करपाचे करून घेतल्या आणि त्या आधाराचेर हांकां सांगला की काम करा म्हणून. बेश्टे भायल्यान जर म्हाका आमकां दोन सँक्शन जाल्ल्यो, वाघ वाघ हाडून कितें करतो हांगा? बेश्टे जून घालपाचे नसता वाघाक. इट्स अ व्हेरी रिगल अँड रॉयल एनिमल, इट शूड हॅव दॅट फ्रीडम टू रोम अराउंड. आय कॅनॉट ब्रिंग हिम हियर अँड विदाऊट हॅव्हिंग दोज फेसिलिटीज दॅट आर रिक्वायर्ड. वेन यू हॅव अ वाईल्ड लाईफ पार्क, इट हॅज टू हॅव दॅट्स वाय द वाईल्ड एनिमल्स टेंड टू कम. गोव रेडे कित्याक येता? त्याका बी न्युट्रिशन योग्य ते जंगलान गावना म्हणून तो येता, शेतान येता तुझ्या, आणि सगळे नासपूस करून वयता तो. ही विषय आहे, हांव पयलींच्यान तेच सांगता. हे करपाची गरज आहे. कोणीतरी आयज सुरुवात केल्यार फुडल्या 10 वर्सांत तुका रिझल्ट गावतो. ना ना, ते चुकता तुझे. ते तुम्ही अर्बनायझेशन आणि जंगलाची इकोसिस्टम करू नका, हे कंबाईन करू नका. जंगलानूच जर तुका आयज व्हेल्यार, आमचो रोड नेटवर्क सारखो ना. रोड नेटवर्क सारखो करपाक म्हणून आम्ही ते आता पास करून घेतल्या. आयज तुम्ही मोले गेल्यार तो रोड नेटवर्क इतल्या वर्सां करूंकूच ना. इट इज ओनली अप टू अ डेड एंड. तो रोड नेटवर्क एकदा व्यवस्थित तयार केल्यार तुका चितल बी थंय रावंक जाय, जाल्यार चितलाक वेगळ्या तरेचे ग्रास लागता. तू जर हांगा बांदोगड गेल्यार तू पळयतलो की दर वर्सा रिसर्च करता ते खंयचे ग्रास कितें, म्हणजे दोज एनिमल्स शूड बी इन दॅट सेम पेरिफेरी. इट इज नॉट सो सिंपल. थंय बी गौर हाडून घातल्या, 150 सुमार गौर आहा ते बांदोगड. आणि हे सगळे आम्ही करताना आम्ही बेश्टे वेगवेगळे विषय लिंक करून जायना. ते इकोसिस्टम ऑफ अ फॉरेस्ट इज अ लॉंग रन प्रोसेस. टुडे आय एम अ मिनिस्टर, टुमोरो समबडी एल्स मे बिकम अ मिनिस्टर, बट इज अ लॉंग रन प्रोसेस. इट टेक्स टाइम फॉर अ थिंग टू डेव्हलप, बट यू शुड हॅव वन प्लॅन विच इज टेकन फॉर द नेक्स्ट 10 इयर्स. सो आफ्टर 10 to 15 इयर्स यू विल बी प्राऊड टू सी दॅट आय वॉन्ट टू टेक माय चिल्ड्रन अँड गो देअर अँड शो देम द पार्क, दीज एनिमल्स आर देअर. एनिमल्स डोंट रिमेन if there is very difficult to spot an animal if the ecosystem is not right, and I feel there is an imbalance in the ecosystem here and we have to correct it. Sir, tumka tras ata hai sagle jagyar garpa pahile ka jikite sarkya jagyar nalde tumka tras ata jagyar garpa maka tras hai na savai jata. So pahile sarkya rahle minister, there last summer there were cases of forest fire. I am kal sangle ni forest fire what is your action plan? Kay na sagle amche trackers kal ami training dilya, additional tracker gyupache amche challya. कम्युनिटीचे लोक आमकां फाटल्या फावट भरपूर आमकां हेल्प केल्ले, आनी ट्रॅकर्स हे सगळे कडेन आमी आतां एनरोल करता आनी तांकां आमी ट्रेनींग दितले. सो दे वील बी ऑन अ पेरोल, सो दे आर नॉट डुईंग समथींग फ्री. आनी हे ट्रॅकरा खातीर आनी एडिशनल इन्सेंटीव दिवपाचे बी आमचे चल्ला. आणि फाटल्या ऑलरेडी हांवें एसेंब्लीन उत्तर दिला दॅट वी हॅव कंप्लायंट 100%.